नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये कटक संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदं भरण्याबाबतच्या जाहिराती सुटलेल्या आहेत. यापूर्वी नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली यासारख्या विविध जिल्ह्यांतील जाहिराती आपण आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत. आता मात्र या ठिकाणी या व्हिडिओमधून भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील आपण जाहिराती पाहणार आहोत. मित्रांनो, सुटलेल्या जाहिराती आहेत. पद आहे मात्र या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% आणि त्याचबरोबर 40%. 50% या पदासाठी बघा, 41 जागा आहेत. समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार तक्ता विगतवारी पदाची जागांची ते आपल्यासमोर आहे. तुम्ही ती पाहू शकता, व्हिडिओ पॉज करून ती पाहून घ्या. त्यानंतर 40% बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 40%साठी 7 जागा आहेत. विगतवारी आपल्यासमोर आहे. EWS आणि SEBC या दोन्ही वर्गांचा आता 16% आणि 10% आरक्षणानुसार EWS आणि SEBC दोन्ही संवर्गाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ही जाहिरात नवीन आरक्षणाच्या धोरणानुसार आलेली आहे. आपण अर्ज 26 फेब्रुवारी 2019 पासून करू शकतो रात्री 10 वाजल्यापासून ते 18 मार्च 2019 पर्यंत रात्री 12 वाजल्यापर्यंत ऑनलाईन या ठिकाणी अर्ज केला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची पात्रता आपण लक्षात घेणार आहे. यासाठी कोणकोणते उमेदवार पात्र आहेत बघा मित्रांनो, अत्यंत सोपी पात्रता आहेत. 10वी म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण हवा आहेत. विज्ञान विषय असं आता प्रत्येकाला या ठिकाणी मित्रांनो विज्ञान विषय असतोच, तो कंपल्सरीच आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वजण अर्ज करू शकतात. ज्यांनी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि 90 दिवसाचं अनुभव सर्टिफिकेट हवं आहे राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून, असं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल ते यासाठी पात्र आहेत किंवा त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मित्रांनो, प्रमाणपत्र असल्याचं आवश्यक म्हणजे वैद्य प्रमाणपत्र असल्यानंतरच या ठिकाणी नियुक्ती दिलेली अशी महत्त्वाची टीप दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरावं लागणार आहे. त्यानंतर अनुभवाचं सर्टिफिकेट किंवा इतर तुमची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. त्यात जर तुम्ही कागदपत्र पडताळणीमध्ये जर वैद्य ठरला नाहीत, म्हणजे वैद्य तुमचं या ठिकाणी वैद्य स्वरूपाचं प्रमाणपत्र जर ठरलं नाही मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट केलं जाईल, तुमची नियुक्ती केली जाणार नाही. त्यामुळं कोणीही या ठिकाणी नंतर तक्रार करू शकत नाही. अशा संदर्भात ही टीप क्रमांक 2 आहे. वैद्य ठरण्यासाठी मित्रांनो कागदपत्र योग्य असणं आवश्यक असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी ऑनलाईन अर्ज www.mahaparisha.gov.in या संकेतस्थळावर नेहमीप्रमाणे इतर जिल्ह्यातील जाहिरातीसारखंच मित्रांनो या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे जर तुम्हाला त्या संदर्भात माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीनं करायचा, ऑनलाईन अर्ज याची माहिती तुम्हाला सांगितली जाईल. मित्रांनो, आपल्यासमोर बघा अर्ज भरण्याची कार्यपद्धती आणि सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल बनवावी लागेल. तुमच्या उमेदवाराचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, पतीचं नाव किंवा वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी, छायाचित्र, स्वाक्षरी, ही सर्व गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत. तुमचा फोटो लागणार आहे, तुमचा टेम्पररी पत्ता आणि कायमस्वरूपाचा पत्ता लागणार आहे, पिनकोड सकट मित्रांनो. त्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गात मोडत आहात त्याचं या ठिकाणी बघा, तो जात प्रवर्ग ज्यामध्ये मोडत असाल तो तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागणार आहे. तुम्हाला MSCIT प्रमाणपत्र, मराठी भाषेतील प्रावीण्य असलेलं किंवा अपंगत्वाचं किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य असलेलं माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. लगेच ते सर्टिफिकेट या ठिकाणी लागतं असं नाही आहे, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नोंदवायची आहे. त्यानंतर तुमचा सगळा तपशील प्रविष्टी केल्यानंतर बटनावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल. स्वरूपाची मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे. पदाचं नाव मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 50% अशा पद्धतीनं आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपण नंतर या व्हिडिओ बनवूया. आता आपण गोंदिया जिल्ह्याची माहिती पाहूया. मित्रांनो, आता आपण गोंदिया जिल्ह्याची जाहिरात पाहूया. सार्वजनिक आरोग्य विभाग गटक संवर्गातील सरळ सेवा रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे. 26 फेब्रुवारी 2019 पासून अर्ज करू शकतो ते 18 मार्च 2019 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वेबसाईट तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50%साठी 24 जागा आहेत. SEBC आणि EWS या दोन्ही संवर्गासाठी ज्या ठिकाणी जागा दिल्या आहेत आरक्षित केलेल्या आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 40%साठी 14 जागा आहेत मित्रांनो. याच्या श्रेणी आपल्यासमोर आहे आणि पात्रता आहे मित्रांनो तीच आहे जी पहिल्या भंडारा जिल्ह्यातील पदांसाठी होती, तीच पात्रता या ठिकाणी आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 40% आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. मात्र त्याचबरोबर अनुभव सर्टिफिकेट हे 50% आरोग्य कर्मचारीसाठी या ठिकाणी 90 दिवसाचं असणं आवश्यक आहे. बघा, हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमाअंतर्गत
मित्रांनो, ही जाहिरात महत्त्वाची वाटली आरोग्य कर्मचारी मेगा भरतीविषयी, म्हणून यावर व्हिडिओ बनवला. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मेगा भरतीच्या मिळण्यासाठी सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही चॅनलच्या खाली लाल रंगाच्या सबस्क्राईबवर क्लिक करा, त्यानंतर बेलचिन्ह प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओ सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.